त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जवळपास 167 जागांचा या ठिकाणी निवडणुका होत्या ग्रामपंचायतीच्या. यापैकी जवळपास 100 जवळपास जागा या भाजपने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत आणि 4 ग्रामपंचायत पोटनिवडणुका झाल्या, कशा प्रकारे निकाल आलेला आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात किती ग्रामपंचायत झालेले? तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात मी सांगण्यापेक्षा आपण पत्रकार आहात, रिपोर्टर आहात, आपण सगळं या ठिकाणी बघतात. सकाळपासून 100% जागा म्हणजे 17 ग्रामपंचायत आणि झालेल्या पोटनिवडणुकात 4 पैकी फक्त 1 मला वाटतं वापरला कमी पडली, पण सगळ्या ठिकाणी 100% भाजपच्या जागा या ठिकाणी निवडलेल्या आहेत. 17 सरपंच हे भारतीय जनता पक्षाने निवडलेले आहेत. बहुसंख्येने सदस्य या ठिकाणी निवडले. जामनेर तालुक्यामध्ये 100% विजय या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जवळपास 167 जागांचा या ठिकाणी निवडणुका होत्या ग्रामपंचायतीच्या. यापैकी जवळपास 100 जवळपास जागा या भाजपने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. 100 जवळपास आज माझ्याकडे एक्झॅक्ट अजून आकडा नाही, अजून निकाल या ठिकाणी येत आहेत, पण मी जी माहिती घेतोय त्या 100 वर जवळपास जागा या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हा गड आहे, आणि जामनेर तालुका हा माझा मतदारसंघ आहे. इथे तर 100% एकही सरपंचाला कुठेही दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी जागा मिळत आलेली नाही. हो, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली पवनखेड ग्रामपंचायतीमध्ये एकदम चुरशीची लढत झालेली आहे आणि आपला भारतीय जनता पार्टीचा सरपंच विजयी झालेला आहे. पवनखेड ही मोठी ग्रामपंचायत, जवळपास 12,500 मतदार त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी गेल्यावेळी भाजपचा सरपंच होता आणि यावेळी सुद्धा भाजपचा सरपंच त्या ठिकाणी राखीव जागेवर मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. आणि म्हणून पवन दररोज सगळ्या 17 ग्रामपंचायत पूर्ण गाव आता भाजपचं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्याकडे समोर सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून मला वाटतं की आता 100% विधानसभा मतदारसंघामध्ये जागा या आता भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. भाऊ, संपूर्ण कारण भारतीय जनता पार्टीला जनतेने दिलेलं आहे, याचं नेमकं कारण काय? कारण विकास, काम, संपर्क, त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी आमदार या ठिकाणी आहे. यावेळेला सुद्धा 95 पैकी जवळपास 82 ग्रामपंचायती या भाजपकडे होत्या. मला वाटतं यावेळेला 85 वर ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी राहतील. भारतीय जनता पार्टीचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.